रेडी. नमस्कार, मी डॉक्टर रत्नप्रभा म्हात्रे, इतिहास विभाग प्रमुख. आज मी आपणाला SYBA पेपर नंबर 3 सेमिस्टर 3 या पेपरविषयी मी बोलणार आहे. या पेपरमध्ये आपल्याला पहिला टॉपिक आहे, या विषयी आपण चर्चा करणार आहोत. प्रथम आपण आपल्या पेपरचं नाव आहे एन्शियंट इंडिया अर्लिएस्ट टाईम टू 1000 AD, याला मराठीमध्ये असं म्हणतात इसवी सन 1000 शतकापर्यंतचा प्राचीन भारताचा इतिहास. आता या प्रकरणामध्ये जो टॉपिक आहे प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने आणि त्याचं महत्त्व, याला इंग्लिशमध्ये म्हणतात सोर्सेस ऑफ एन्शियंट इंडिया अँड देअर इम्पॉर्टन्स. पण मग या टॉपिकमध्ये आपण 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे, कारण कुठल्याही इतिहासाची साधनं अभ्यासत असताना आपल्याला वर्गीकरण करावं लागतं. कारण प्राचीन कालखंड असा आहे की जो 5000 वर्षापूर्वीचा आहे, की त्या काळामध्ये आपण कोणीच नव्हतो. मग आपण कोणीच नव्हतो मग ही माहिती आपण जमा कशी करणार? मग ती जमा करण्यासाठी आपल्याला साधनांची गरज भासते, आणि म्हणून आपण या 3 भागांमध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिला भाग जो आहे त्याला आपण पुरातत्वीय साधनं म्हणतो, किंवा भौतिक साधने जे वस्तूच्या रूपामध्ये आहेत त्याला आपण भौतिक म्हणतो, हातामध्ये आपण हाताळू शकतो, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आर्कॉलॉजिकल सोर्सेस. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे वाङ्मयीन किंवा लिखित साधने, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात लिटररी सोर्सेस. आणि थर्ड आहे परकीय प्रवाशांचे वृत्तांत, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो फॉरेन ट्रॅव्हलर्स अकाउंट. आता यामध्ये आपण आज अभ्यासणार आहोत पुरातत्वीय किंवा भौतिक साधने. तर पुरातत्वीय किंवा भौतिक साधने याच्यामध्ये आपण 5 टाईपमध्ये आपण अभ्यास करणार आहोत, की ज्याच्यामध्ये आपण प्राचीन अवशेष ज्याला स्केलेटन्स म्हणतो, सेकंड शिलालेख, त्याला इन्स्क्रिप्शन, थर्ड आहे ताम्रपट कॉपर प्लेट, चौथं आहे स्मारके मॉन्युमेंट्स, आणि पाचवं आहे नाणी. आता या 5 भागांचा आपण अभ्यास करत असताना एकेका भागाचा आपण विचार करणार आहोत. तर एक साधन अभ्यासत असताना पहिलं साधन आहे प्राचीन भारताचं, ते म्हणजे अवशेष. आपल्याला माहिती आहे 1000 वर्षापूर्वी आपण कोणीच नव्हतो, पण त्या काळामध्ये जी संस्कृती उदयास आली ती संस्कृती जर आपल्याला अभ्यासायची असेल तर काही पुराव्यांचा आपल्याकडे आधार असावा लागतो. मग हा जो आधार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अवशेष हे जे आहेत या अवशेषांवरून सुद्धा आपण काही संस्कृतींचा अभ्यास करू शकतो. त्यामधलीच आपली नागर संस्कृती जी आहे ती म्हणजे सिंधू संस्कृती, की जिचे 1000 वर्षापूर्वीचे मृत अवशेष आपल्याला सापडले, आणि ते सापडलेल्या अवशेषावरूनच आपण त्याचा काय करू शकतो, अभ्यास करू शकतो. समोरच्या आपल्या या PPT मध्ये आपल्याला ते ज्याला मृत अवशेष आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्या आसपास मृदपात्र भांडी ज्याला आपण मातीची भांडी असंही म्हणतो. पण मग हे प्राचीन अवशेष आहेत कोणत्या कालखंडातले आहेत हे कसं आपण अभ्यासणार? मग त्यासाठी कार्बन 14 पद्धती आहे, की यामध्ये मनुष्य जेव्हा सजीव जेव्हा मृत होतो त्यानंतर जवळजवळ 5500 वर्षापर्यंत त्याच्यातला कार्बन वायू आहे हा आपल्या शरीराभोवतीचा 50% कमी झालेला असतो. मग जो राहिलेला हळूहळू कमी होतो तो आपल्या अवशेषाभोवती असतो. मग तो त्या ठिकाणी त्याच्यावरून सुद्धा संशोधक काय करू शकतात, की तो कोणत्या कालखंडातला अवशेष आहे किंवा मृतावशेष आहे हे आपण अभ्यासू शकतो. त्यामुळे कार्बन 14 पद्धतीने आपण प्राचीन भारतातले जे वेगवेगळ्या प्रकारचे अवशेष आहेत त्या अवशेषांचा आपण कोणत्या कालखंडातला अभ्यास करून त्यावरून आपण माहिती गोळा करू शकतो. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे शिलालेख. पुढचं साधन शिलालेख, शिला म्हणजे शिळा, ज्याला आपण दगड म्हणतो, दगडावर जे कोरलेले लेख असतात त्याला आपण शिलालेख म्हणतो, आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात इन्स्क्रिप्शन. आता शिलालेख हे कुठे कुठे आहे तर स्तूप, चैत्य, मंदिरं, राजगृह, ताम्रपटावर आपल्याला ते सापडतात. आता अशा प्रकारचे जे शिलालेख आहेत हे मेरठ, हरियाणा या ठिकाणी काय केलेले आहेत तर सापडलेले आहेत, आणि ते विशेष म्हणजे सम्राट अशोकाच्या काळातले असलेले आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन अगदी आपल्या जवळच मुंबईजवळ ज्याला बोरिवली या ठिकाणी कान्हेरी ज्या केव्ज आहेत ज्याला आपण कन्हगिरी म्हणतो, कन्ह म्हणजे कृष्णा, गिरी म्हणजे पर्वत, तर या पर्वतावर सापडलेल्या ज्या काही लेणी आहेत तर त्या ब्राह्मी लिपीमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतील. मग आता शिलालेखांचा आपण का अभ्यास करायचा किंवा हे साधन म्हणून का वापरायचं, तर आपल्याला शिलालेखांवरून त्या काळातल्या राजांचा राजकीय इतिहास, सामाजिक इतिहास, धार्मिक इतिहास हा आपल्याला काय करता येतो, अभ्यासता येतो. त्यानंतर पुढचं जे साधन आहे ते म्हणजे ताम्रपट, की ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कॉपर प्लेट. कॉपर प्लेट म्हणजे तांब्याचा जो पत्रा असतो त्या पत्र्यावर लिहिले गेलेले जे लेख आहेत ते लेख काय केलेले असतात,
ताम्रपट या नावाने ओळखले जातात. मग या ताम्रपटांमध्ये काय आहे तर वेगवेगळ्या राजाने दिलेला दानधर्म, त्यांनी दिलेले बक्षिसं इत्यादींचा त्या ठिकाणी ताम्रपटावर उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळेल. वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्याकडे चीनी प्रवासी भारतामध्ये आले तर त्या चीनी प्रवाशांनी उल्लेख करून ठेवलेला आहे की त्यामध्ये फैयान हा जो चीनी यात्रेकरू जो आहे या चीनी यात्रेकरूने त्या ठिकाणी जो काही दानधर्म जो बुद्धिझम काळामध्ये केलेला होता जमिनीचा, तर त्या दानधर्माचा उल्लेख त्या ताम्रपटावर केलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ताम्रपट हे सुद्धा प्राचीन भारताचं एक पुरातत्वीय साधन आपल्याला मानावं लागेल. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे स्मारके. स्मारके म्हणजे मोन्युमेंट्स. आता सम्राट अशोक, कनिष्क, हर्षवर्धन यांच्या काळामध्ये स्तूप, चैत्य व विहार बांधले गेले आणि त्यामुळे आपल्याला पाहायला मिळेल की ही यांचा उल्लेख आपण स्मारकांमध्ये करतो की सम्राट अशोक आहे त्याच्या काळामध्ये विविध प्रकारचे ज्याला आपण स्तूप बांधले गेले, विहार बांधले गेले, कनिष्काच्या काळामध्ये बांधले गेले, हर्षवर्धनाच्या काळामध्ये बांधले गेले. तर उदाहरणार्थ नालंदा विद्यापीठातील विहार. आता विहार म्हणजे काय तर बौद्ध भिक्षुक ज्यावेळी बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी बाहेर पडत होते तेव्हा त्यांना राहण्यासाठी जे निवासस्थान होतं त्याला आपण विहार म्हणत होते. तसंच त्या काळामध्ये राष्ट्रकूटांनी बांधलेलं महाराष्ट्रातलं वेरूळ अजिंठा या ठिकाणी म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जे कैलास मंदिर आहे सुद्धा आपल्याला त्याचा स्मारकांमध्ये उल्लेख करावा लागेल. तसंच दक्षिण भारतामध्ये कांची, हंपी, तंजावर, मदुराई या ठिकाणी आजही जी मंदिरं पाहायला मिळतात ती आपल्याला त्यांचा स्मारकांमध्ये उल्लेख आहे. कारण त्यांच्या त्या ठिकाणी जी मंदिरं आहेत ती मंदिरं एकतर शिळेमध्ये आहेत आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रिसिटीचा वापर नाही केलेला. त्यांची जी काही समई असते त्या समईच्या फ्लेमवर किंवा त्या ज्योतीवर तुम्ही त्या जे काही मंदिरामध्ये जी मूर्ती आहे त्या मंदिराचं असणाऱ्या मूर्तीचं रूप तुम्हाला त्या ठिकाणी निहाळायचं असतं. अशा पद्धतीने ही स्मारकं जी आहेत हे सुद्धा एक प्राचीन भारतीय इतिहासाचं एक पुरातत्वी आपल्याला साधन म्हणावं लागेल. त्यानंतर शेवटचं जे आहे ते म्हणजे नाणी, की ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉइन्स म्हणतो आणि नाण्यांचा जो शास्त्रीय अभ्यास केला जातो त्याला नाणकशास्त्र म्हणतो किंवा त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात न्यूमस्मॅटिक सायन्स. मग प्राचीन काळातलं नाणी हे वास्तव असलेलं एक साधन आहे सत्य रूपातलं. तर ही जी नाणी आहेत सोने, चांदी आणि तांबे या आकारांची सापडलेली आहेत पण ती सगळीच गोल आज आपण पाहतो गोल आकाराची आहेत पण त्या काळामध्ये गोल आकाराची नव्हती तर ती आकारहीन असलेली आपल्याला नाणी पाहायला मिळतील. विशेष म्हणजे सिंधू संस्कृतीमध्ये जे काही शिक्के सापडले की ज्याला इंग्लिशमध्ये सिल्स असं म्हणतो तर अशी ही जी नाणी आहेत ज्याला आपण शिक्के म्हणतो तर ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सापडली आहेत. पण विशेष नाणी जे पाडण्याचं जे अधिक प्रमाणात जे प्रमाण होतं ते गुप्त कालखंड आणि कुशाण काळामध्ये पाडलेली आहेत की ज्याच्यामध्ये समुद्रगुप्त आहे, चंद्रगुप्त द्वितीय आहे की ज्याला आपण विक्रमादित्य म्हणतो की जसं आपण वेगवेगळ्या सिरियल्समध्ये विक्रम वेताळच्या आपण गोष्टी किंवा सिरियल्स पाहतो त्याच्यामधला जो विक्रम राजा आहे तोच आपल्याला पाहायला मिळेल की विक्रमादित्य राजा म्हणजेच चंद्रगुप्त द्वितीय. याच्या काळामध्ये सर्वाधिक म्हणजे सोन्याची आणि चांदीची नाणी पाडलेली आपल्याला पाहायला मिळतील. मग ह्या नाण्यांवरून आपण प्राचीन भारताचा कसा अभ्यास करू शकतो तर निश्चितच वास्तव स्वरूपामध्ये आपण करू शकतो. याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या राजांची जी नाणी सापडलेली आहेत की ज्या नाण्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल काही राजांच्या नाण्यावर आपल्याला पाहायला मिळेल की धनुर्धारी असा राजा दाखवलेला आहे समुद्रगुप्त. याचा अर्थ राजाला शिकारीची आवड असावी असंही आपल्याला म्हणता येईल. काही राजांच्या याच्यामध्ये आपल्याला वीणा वाजवताना राजा पाहायला मिळालेला आहे. याचा अर्थ राजाला काय असावी संगीताची आवड असावी. अशा पद्धतीने वेगवेगळे आपल्याला नाण्यांच्यावरून आपल्याला निष्कर्ष काढता येतात. आपण समोरच पाहतोय की सिंधू संस्कृतीतले शिक्के आपण त्या ठिकाणी आपल्या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर गुप्त काळातले आहेत धनुर्धारी राजा आहे, त्यानंतर वीणा वाजवताना आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे जी नाणी आहेत ती प्राचीन कालखंडामध्ये सापडलेली आहेत. मग या नाण्यांवरून कसा आपल्याला अभ्यास करता येतो तर या नाण्यांवरून त्या काळातल्या राजाची राजकीय स्थिती कशी होती, त्यानंतर आर्थिक स्थिती कशी होती की ज्यामध्ये आपल्याला समुद्रगुप्ताच्या काळामध्ये काही नाण्यांवर धान्याचं चित्र दाखवलेलं आहे. याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या ते राज्य काय असावं समृद्ध असावं असा आपल्याला अर्थ करता येतो आणि म्हणून नाण्यांवरून आपल्याला आर्थिक स्थिती, धार्मिक स्थिती आपल्याला काय करता येते समजावून घेता येते. आणि म्हणून प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये पुरातत्वीय साधनाला म्हणजेच आर्किओलॉजिकल साधनांना विशेष महत्त्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मला वाटतं आपल्याला प्राचीन भारतीय इतिहासामध्ये पुरातत्वीय साधनं जे आहे ते आपल्याला व्यवस्थित समजली असतील असं मी म्हणते आणि या ठिकाणी मी आपलं लेक्चर संपवते. धन्यवाद.